कांग्रेस पार्टी की ओर से विदर्भ के सूखे क्षेत्र के लिए एक कमेटी गठित की गई, जिसकी बैठक शनिवार को विपक्ष नेता विजय वडेट्टीवार के अध्यक्षता में संपन्न हुई है। यह बैठक विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार के निवास स्थान पर आयोजित की गई। इस बैठक में विधायक विकास ठाकरे, विधायक अभिजीत वंजारी सहित समिति के सभी सदस्य उपस्थित हुए थे। बैठक के बाद मीडिया से बात करते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि यहाँ किसान परेशान है और कृषि मंत्री विदेश यात्रा कर रहे हैं। राज्याला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषि मंत्री बाहेर पडले, कृषि मंत्री बाहेर असताना आयुक्तांची बदली होते, सचिव हा पूर्ण वेळ नसतो आणि आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे, पावसाळा जवळ आलेला आहे। अशा वेळेस आपण शेतीसाठी विभागीय स्तरावर बैठका नेहमी होत असतात, ते कृषिमंत्री घेत असतात, मुख्यमंत्री जाऊन घेत असतात, परंतु त्या बैठकांचा पत्ता नाही। खतांचा तुटवडा आहे, बियाणाचे दर 38% वाढलेत, बियाण्यासाठी या टेम्परेचरमध्ये लोक लाईनीत उभे आहेत आणि एकूणच आढावा घेऊन सर्व परिस्थितीवर उपाययोजना करायची आवश्यकता असताना हे सगळे गायब आहेत। याचाच अर्थ शेतकऱ्यांची यांना चिंता नाही आहे, कारण यांना शेतकऱ्याप्रती काही देणं घेणं नाही आहे, हीच त्यांची अनास्था या ठिकाणी दिसते आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।